नागपुरातली आपण ही सध्याची दृश्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आहेत, सध्या ते नागपूरचा दौरा करतायत. हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत. भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. सध्याची नागपूरची ही दृश्य तर टेकडी रोड इथल्या हनुमान मंदिरामध्ये आता आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत हनुमानाचं मंदिर दर्शन घेण्यासाठी. आता ते मंदिरामध्ये दाखल झाले. सध्या देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दौरा हा पार पडतोय. आणि हनुमान मंदिरामध्ये फडणवीस आणि इतर भाजपचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांकडून दर्शन घेतलं जात आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रभर देवेंद्र फडणवीस दौरा करतायत आणि सध्या ते नागपुरात आहेत. आणि याच निमित्तानं दौऱ्याच्याच माध्यमातून सध्या हनुमानाच्या मंदिरामध्ये ते दाखल झाले आणि हनुमानाचं दर्शन घेऊन पुढील नियोजित दौऱ्यासाठी ते रवाना होतील. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची त्यांच्यासोबत मोठी गर्दी आहे. आपण पाहतोय सध्या महाआरती ही केली जाते. हनुमानाच्या मंदिरामध्ये देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वी दाखल झालेले होते. सध्या फडणवीसांचा हा नियोजित दौरा आहे. हनुमान जयंतीच्या या पर्वावर नागपुरातल्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या या टेकडी लाईनच्या हनुमान मंदिरामध्ये मी दर्शन घेतलेलं आहे. आणि बजरंगबली बुद्धीही देतात आणि शक्तीही देतात, त्यामुळे त्यांना शक्ती मागितली आहे. जे काही आपल्या राज्यावर आणि देशावर संकट येतात ते दूर करण्याकरता आणि त्यांना बुद्धी मागितली आहे आमच्याही करता आणि सुबुद्धी मागितली आमच्या विरोधकांकरता. शरद पवार नरेंद्र मोदी ठीक है, ये सारे के साले निराश लोग हैं और इनको हार की हताशा ने गाली गलौज पर उतारा है. और आप सभी जानते हैं जब जब मोदी जी को गाली पड़ती है तब तक विजय बड़ी होती है. तो ये जितनी गाली देंगे लोग उतना ज्यादा मोदी जी को प्यार करेंगे. प्रधानमंत्री मी पुनः एकदा सांगतो, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एक केलेलं काम दाखवा. एक अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेलं एक काम दाखवा. जवळपास 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे होती, मुंबईत केलेलं एक काम दाखवा. तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही, यांचे भाषणे ठरलेले आहेत. मी तर उद्धव ठाकरेंचं भाषण हे जसं जसं तुम्हाला म्हणून दाखवू शकतो. प्रधानमंत्री